कैलासवासी दत्तात्रेय यांनम यांच्या स्मरणार्थ अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विडी घरकुल येथे रविवारी ई कार्ड आणि युनिव्हर्सल पास या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून अतुल्य सेवा प्रतिष्ठानने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याच उद्देशाने रविवारी कैलासवासी दत्तात्रेय शंकरय्या यांनम यांच्या स्मरणार्थ अतुल्य सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी जुना विडी घरकुल येथे मोफत ई श्रम कार्ड युनिव्हर्सल पास शिबिर आयोजित करण्यात आला होता. या शिबिरासाठी डॉक्टर ओंकार तलकोलू MBBS यांच्या मार्गदर्शनाखाली व अतुल्य सेवा प्रतिष्ठान यांच्या टीमच्या वतीने महाआरोग्य शिबिर, भारत सरकारचे ई श्रम कार्ड, असंघटित कामगारांसाठी मोफत योजनेचे कार्ड वाटप व कोविड 2 डोस झालेल्यांसाठी युनिव्हर्सल पास मोफत लॅमिनेशन करून देण्याचं शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये आरोग्य शिबिराचे 152 श्रम कार्ड, 67 युनिव्हर्सल पाससाठी 66 असे एकूण 258 लोकांनी लाभ घेतलाय. बाळकृष्ण राजगिरी, नरेंद्र भंडारी, रामानुजन एन, सतीश गुंडा, औषधे मिळवण्याचे मोठे कार्य MR श्रीनिवास यांनम, रवींद्र चिट्ट्याल, आनंद गाजूल, गुरुपाद वड्डेपल्ली, दयानंद इपलपल्ली, प्रथमेश रापोल, प्रवीण मंदा, सतीश पोला, निखिल यांनम, नवीन मन्नम, प्रशांत स्वामी कुडक्याल, हनुमंतू श्रीराम, प्रवीण यनगोंदलू, ईश्वर कुमार कुंटला, कमळ जंगम, प्रणय गुंटला यांचं मोलाचं वाटा आहे. या कार्यक्रमात श्रीनिवास दत्तात्रेय यांनम यांचे मोलाचा वाटा आहे. कैलासवासी दत्तात्रेय शंकरय्या यांनम यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिर, ई श्रम कार्ड व युनिव्हर्सल पास या ठिकाणी मोफत देण्याचे आमच्या संस्थेचे संकल्पना आज या ठिकाणी शिबिराच्या रूपाने आयोजन केलेलं आहे. या भागातील जवळजवळ आत्तापर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून या आरोग्य शिबिर, ई महासेवा तसेच युनिव्हर्सल पासची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. 100 ते 150 लोकांनी सध्या या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. तरी इतर या भागातील नागरिकांना कळवण्यात येते की आपण पुढील 1 महिन्यापर्यंत या भागात या शिबिराची आयोजन दर रविवारी असेल. तरी या भागातील प्रत्येक नागरिकांनी कोविड 2 लस झालेल्यांनी युनिव्हर्सल पास व असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड या ठिकाणी मोफत देण्याचे आयोजन आमच्या अतुल्य सेवा प्रतिष्ठानकडून करण्यात आलेलं आहे. याचा लाभ या भागातील सर्व नागरिकांनी करावी. धन्यवाद.